मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज सकाळी अमित ठाकरे यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं. यानंतर ते कोल्हापुरातील महाविद्यालयात विद्यार्थी सेनेच्या शाखेचं उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर मनसे पदाधिकारी आणि विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी महासंवाद करणार आहेत. दरम्यान अंबाबाई मंदिरात त्यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं. आगामी निवडणुकांसह कोल्हापूर जिल्ह्यातील पक्ष बांधणीसाठी अमित ठाकरे यांचा हा दौरा असणार आहे. अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.